भारतीय क्रिकेटला चंदू बोर्डे यासारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा आहे, ज्यामुळे आम्ही त्यांना बघून क्रिकेट खेळायला लागलो. क्रिकेटने आम्हाला आयुष्यात इतकं दिलंय की त्याची परतफेड करणं अवघड आहे, अशी भावना भारताचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलंय. भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांच्या पॅन्थर स्पेसेस या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी कर्णधार व लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावस्कर बोलत होते. पण मी एकच म्हणेन की याच्याबरोबर जे त्याचे आमचे मॅनेजर होते किंवा सिलेक्शन कमिटीमध्ये होते किंवा कोच होते, तेव्हा जे त्यांनी आम्हाला शिकवलं ड्रेसिंग रूममध्ये ते बाहेर कोणाला माहीत नव्हतं. आणि ते म्हणजे अगदी अमूल्य असं होतं की त्यांनी आम्हाला ऐकावलं काय होतं की तुम्ही मॅच खेळता आणि आपण बाहेर असतात ग्राउंडवरती, तेव्हा आपला एक दृष्टिकोन निराळा असतो. आणि मग जेव्हा आपण ड्रेसिंग रूममध्ये येतात तेव्हा जेव्हा एक म्हणजे अगदी त्यांचं म्हणजे थंड दिमागाने जे मॅच बघत आहे जसे बोर्डे साहेब, ते आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला सांगायचे टिप्स द्यायचे की बाबा हा हे असं कर, हा फील्ड इकडे तो इकडे तयार कर, किंवा बॅटिंग ऑर्डर कदाचित चेंज करायची झाली कारण पिचमध्ये काहीतरी थोडीशी जाण असेल, तर ती जी मदत आम्हाला त्यांनी दिली आहे ती जास्त लोकांना कदाचित माहीत नसेल. यावेळी चंदू बोर्डे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. वयाच्या 16 वर्षापासून पुणा क्लबच्या याच मैदानावर मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी आतासारखे प्रशिक्षण नव्हते, त्यामुळे आम्ही दिग्गजांना खेळताना पाहूनच शिकायचो. मी माझे भाग्य समजतो की मला अनेक दिग्गजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. दॅट टाइम आय वॉज 16 इयर्स ओल्ड अँड मिस्टर नगरवाला वॉज द प्रेसिडेंट अँड नॉट ओनली दॅट ही वॉज द चेअरमन ऑफ द सिलेक्शन कमिटी अँड ही वॉज अ व्हेरी गुड क्रिकेटर. And I was a 16-year-old boy. He asked me to come and play, and that's how I learned a lot of my cricket. And therefore, and now today, the committee of Pune Club, I'm really thankful to them also for giving such a wonderful platform for this particular event.